नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची तारीख आहे 2 जुलै 2023 आणि आता आपण सांगोल्याचा गाय बाजार पाहणार आहोत मित्रांनो। तर त्या दिवशी आपण लोणीचा गाय बाजार पाहिला, एक 3-4 दिवस झालं, तर तो बाजार आणि आजचा सांगोल्याचा आपला गाय बाजार, तर ह्या दोन बाजारांमध्ये काय तफावत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मला सांगा की कोणता बाजार गाय घेण्यासाठी स्वस्त आहे। वैयक्तिक मला तसा लोणीचा बाजार जरा महागच वाटला, तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया सांगोल्यातील गायींचे बाजार। पाहू शकता मित्रांनो ही गाय, तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहे। किती लिटर दूध आहे चालू आहे? 14 लिटर आहे। 14 लिटर, 7-7 लिटर का? काय किंमत सांगता? किंमत 55,000। 55,000 रुपये द्यायची काय किंमत असेल फायनल? 50,000 द्यायची। 50,000 द्यायची काय? नंबर सांगा आपला। 90 22 90 22 04 04 50 24 50 24। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे? पार्टी गाय आहे? वेद किती आहे? दुसरं वेद आहे का? दुसरं वेद। तर ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करू शकतात। गाव कुठलं आहे आपलं? इंदापूर। गाव इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। पाहू शकता मित्रांनो ही पण पार्टी गाय आहे, तर हिची किंमत आणि दूध वेद सगळं जाणून घेणार आहेत आपण। किती वेत आहे हिचा? पहिले दाताला कसे? 6 दात। काय दूध किती आहे चालू लागला? 8 लिटर। वेलेव किती चालते? 18। बर, किंमत काय सांगता? 55,000 रुपये द्यायची किंमत काय असेल फायनल? एखादं गिरायक आलं तुमच्याकडे? 45,000 रुपये। नंबर सांगा आपला। 93 07 63 62 49 49 46। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे? गाव कुठलं आपलं? इंदापूर। गाव इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मित्रांनो पाहू शकता ही गाय, या गायचा व्यवहार चालू आहे। पाहू शकताय मित्रांनो ही दुधावरची गाय आहे, हिचाच व्यवहार चालू आहे। पाहू शकताय साडांना दूध घेत, परंतु ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे। मालक 47,000 रुपये सांगतायत, म्हणजे फायनल म्हणतायत, आणि 45,000 रुपयाला मागतायत। तर 2,000 रुपये व्यवहार तटलेला आहे, व्यवहार होऊन जाईल हिचा। हो, दूध किती? दूध किती? 14 लिटर आहे का? मग किंमत काय सांगता ह्याची? किंमत 47,000 बर। नंबर सांगा आपला। 83 83 93 94 34 74 33। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे मित्रांनो। साधारणतः 3 व्यताची गाय आहे, तर 14 लिटर दूध आहे। कोण शक्यतो करू नका मित्रांनो, कारण ह्या गायचा व्यवहार थोडक्यात राहिला, त्यामुळे या गायचा व्यवहार होणारच आहे। आता पाहू शकता मित्रांनो ही गाय आता वेलेली आहे, तर हिची किंमत आपण जाणून घेणार आहोत। किती वेत आहे हिचं? 3 वेत आहे काय? चालू दूध किती आहे? 14 13 14 म्हणजे एका टायमिंग 2 टायमिंग 2 टायम आला, 14 13 सकाळी 13 संध्याकाळी 14 काय किंमत सांगता? 1,60,000 द्यायची काय किंमत आहे? 1,40,000 नंबर सांगा आपला। 95 61 25 25 88 88 62 62। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, गाव कुठलं आपलं? मेडशिंगे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। खाली काय कोण? तर मित्रांनो आता हे एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आता आपण पाहणार आहोत। पाहू शकताय कासाला अजून मुकय, कासा अजून करणार आहे, तर पाहू शकताय ह्याची किंमत आणि वेत वगैरे सगळं जाणून घेणार। किती वेताचे आहे मामा? मित्रांनो गाय चांगले आहे, परंतु नंबर देण्यास नको म्हणतायत मालक, कारण युट्यूबवरनं त्यांना खूप फोन येतात त्यामुळे। पाहू शकता मित्रांनो ही पार्टी गाय आहे आणि हिचा व्यवहार झालेला आहे। तर यांनी ही गाय खरेदी केलेली आहे। गाव कुठलं आहे आपलं? पळशी। तालुका?
तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी हे शेतकरी आलेले आहेत आणि त्यांनी ही पाटी गाय खरेदी केलेली आहे. तर किती रुपयाला खरेदी झाली? 50,000 आलं. दूध किती आहे हिचं? 7 लिटर एका टायमिंगला 7 म्हणजे 7 7 14 लिटर दूध आहे हिचं आणि 50,000 रुपयाला यांनी खरेदी केलेली आहे. नाव काय तुमचं? सुनील येलमर. तर यांनी हे काय कशी वाटली खरेदी? चांगली झाली का व्यवस्थित? बर, यांची आजची खरेदी. तर आपण दुसऱ्या गाई पाहूयात. पाहू शकताय मित्रांनो, हे मोठ्या मापाची ताकतीला पण चांगले. खाली अजून कच्ची आहे मित्रांनो, लागल्यानंतर अजून चांगली दिसेल. आणि त्याच जोडीची जरा लागायला लागलेली आहे पण. तर ह्या जोडीची किंमत आपण जाणून घेणार आहोत. काय सांगता ह्या जोड्याची किंमत? 170 सांगायची. म्हणजे प्रत्येकी एकीची 170, दुसरीची 170. किती वेळ येतात काय ह्या अलीकडली? दुसरं येत. दाताल कसे आहे पलीकडली? सायदात काय? बरं, पहिले येताल दूध किती पिले ह्यांचे? 15 म्हणजे 30 लिटर दूध पिलं. तर किती पर्यंत सोडायच्यात फायनल? 1.5 लाखाला सोडायच्यात. म्हणजे 1-1.5 लाखाला. तर नंबर सांगा आपला. मित्रांनो, 1.5 लाख सांगितल्या परंतु व्यवहाराला आल्यानंतर कमी होईन एवढी किंमत होत नाही या गायींची. 77076-0696-06. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. नाव काय? सचिन गायकवाड जवळा. सचिन गायकवाड जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हे मालक आहे, त्यांच्याबरोबर तुम्ही व्यवहार करू शकता. व्यापारी आहेत. पाहू शकता मित्रांनो, वेलेली गाय आहे. 2 दिवस झालं दूध गळते आता चालवलं ह्याचं. तर किती वेत आहे पहिलं काय? दाताला कसे? 2 दात आहे. 2 दात आहे काय? खाली काय झाले? पाडे काय? तालवट झालेले आहे मित्रांनो. काय किंमत सांगता ह्याची? 1,40,000 रुपये. द्यायची किंमत काय असेल फायनल? 1,20,000 रुपये. नंबर सांगा आपला. 77-09-71-22. डबल सांगा एकदा. 77-09-71-22. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. गाव कुठला आपलं? गाव चिंचोली, तालुका सांगोला. सांगोला जिल्हा सोलापूर. पाहू शकता ही गाय पॅच वगैरे जातीला पण चांगली आहे. खाली कालवड पण आहे. तर मित्रांनो, आता ही गाय आपण पाहणार आहोत. पाहू शकताय खाली ठेप्याला पण चांगले. 2 दात पाडे, 2 दात वासरू आहे मित्रांनो. हे कासल लागली तर अजून चांगलं दिसणार आहे. किती दिवस बाकी आहेत वेळेला? 10 दिवस. काय काय किंमत सांगता ह्याची? 80,000 रुपये. द्यायची किंमत काय असेल? 70 द्यायची काय? तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते खरेदी करू शकतात. किंमत पण अगदी योग्य मित्रांनो सांगितलेली आहे. 2 दात गवळी पाडे. तर पाहू शकता हे मालक आहे. नंबर सांगा तुमचा. 98-90-59-92-12. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. गाव कुठलं? गाव इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पाहू शकताय 70,000 रुपये किंमत फायनल होईल. व्यवहार आल्यानंतर अजून 1,000-2,000 कमी होतील. तर ज्यांना पाहिजे असतील ते कॉल करू शकतात. चांगली गाय आहे. किंमत पण अगदी बाजारामध्ये सगळ्या योग्य सांगितलेली आहे. पाहू शकताय मित्रांनो, ज्यांना जर्सी गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही जर्सी गाय 3 आठवडे झालं वेलेले आहे. वासरू त्यांना दिलेला आहे. आता किती लिटर दूध आहे? दूध किती आहे चालू? 13-14 लिटर आहे. काय वेत किती? वेत किती? पहिला आहे. दाताला कसं? 24 आहे. काय किंमत सांगता ह्याची? 55,000 रुपये. द्यायची किंमत काय असेल फायनल? 50,000 पर्यंत. नंबर सांगा आपला. नंबर सांगा. 88-0-0-69-65-66-670. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. जर्सी ब्रेडचा आहे. पलीकडचं पण जर्सी ब्रेड आहे. पलीकडलं कसं आहे? दाताला सहायता येते. आणि दूध किती? दूध 10 लिटर. 10 लिटर, 5-5 लिटर दूध आहे. ह्याची काय किंमत? त्याची किंमत 45,000 रुपये. द्यायची काय असेल किंमत फायनल? 40-ला. बरं, ठीक आहे. ह्या दोन हे जर्सी ब्रीडच्या गाई त्यांच्याच आहेत मित्रांनो. पाहिजे असेल तर कॉल करू शकता.
गाव कुठलं म्हणलं आपलं? जत. तालुका कुठला? तालुका जत, गाव बाज. गाव बाज, तालुका जत, जिल्हा सांगली. पाहू शकता मित्रांनो, ही काळी भांडी आहे. कलर थोडा कमी आहे, परंतु खाली ठेप्याला वगैरे पाहू शकताय. सडाचं अंतर आणि ठेप्याला पण एकदम जबरदस्त अशी आहे. तर हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत. किती दिवस बाकी आहेत हिला? पंधरा दिवस बाकी आहेत. किती वेळ आहे तिचं? किती मागच्या वेळेला किती चाललंय दुधात? 25 लिटर पिल्या. 25 लिटर पिल्या. आता काय किंमत सांगताय? 16 लाख रुपये. 16 लाख रुपये. द्यायची किंमत काय असेल? फायनल फायनल 1,05,000 रुपयाला व्यवहार होऊन जाईल हिचा. तर नंबर सांगा आपला. 77 77 09 09 02 02 78 09 78 09. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. गाव कुठलं आहे आपलं? नाजरा. तालुका? सांगोला, जिल्हा सोलापूर. पाहू शकता हे गायचे मालक आहेत. तर तुम्ही यांच्या बरोबर व्यवहार करू शकताय. मित्रांनो, ज्यांना टॉप क्वालिटी माल पाहिजे ते हे निवडू शकतात. कारण दोनदात कालवड आहे. पाहू शकताय साडात अंतर पण आणि ठेप्याला पण चांगला आहे. किती दिवस बाकी आहेत हिला? 15 दिवस. काय आणा काय किंमत हिची? 1.5 लाख रुपये. द्यायची किंमत काय असेल? फायनल फायनल किंमत 41 लाख. काय चालतंय? नंबर सांगा तुमचा. 93 09 09 03 64 63. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. कालवडीचा. एकदम हाईटला वगैरे पाहू शकताय मित्रांनो. हाईट वगैरे पूर्ण वाढलेली आहे. आणि अजून सुधी दोनच दात आहे अजून. तर पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. गाव कुठला आपलं? लाखेवाडी. गाव लाखेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पाहू शकता मित्रांनो क्वालिटी बाज एच एफ जातीच. आदत कालवड आहे. पाहू शकताय. तर हिची किंमत आपण जाणून घेणार आहे. काय किंमत सांगताय? कोण आहे तुम्ही? किंमत 75,000. द्यायची काय होईल किंमत? फायनल फायनल किंमत काय असेल? 70,000. नंबर सांगा आपला. नंबर नाही, नंबर सांगत नाही मित्रांनो. काय काय जण माणसं. तर आपण दुसरी गाय पाहू. पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रीड हे पण कच्चे आहे. जरा वेला वेला किती दिवस बाकी आहेत? 8-10 दिवस टाइम आहे. 8-10 दिवस बाकी आहे. वेद किती? तिसऱ्यांदा. मागच्या वेळात दूध किती चाललंय? 9-10 चाललंय. बरं. किंमत? 72,000 रुपये. द्यायची काय असेल फायनल किंमत? फायनल 65,000 रुपये. 65,000 रुपयाला विक्री होऊन जाईल याची. तर पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. नंबर सांगा आपला. 88 88 88 90 90 87 90 90 87. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. गाव कुठलं आहे आपलं? मोहळ. गाव मोहळ, तालुका मोहळ, जिल्हा सोलापूर. पलीकल्ली पण तुमच्याच मालकीचं आहे का? पलीकल्ली ही जर्सी ब्रीडच आहे मित्रांनो. हे पण त्यांच्याच मालकीच आहे. ह्याला किती दिवस बाकी आहेत? वेळेला 10-12 दिवस. ही किती चालली आहे दुधात? 10-11 होय. किती वेळ येत आहे? तिसऱ्यांदा. काय पाहू शकतो वेताल? जरा पुढे गेल्या मित्रांनो. हि जरा भेटी दिसते. पाहू शकता मित्रांनो ही जर्सी का? हिची विक्री झालेली आहे. त्यामुळे हिची काय जास्त आपण माहिती घेणार ना. पाहू शकता मित्रांनो ही शिंकते. परंतु पॅच वगैरे आणि खाली ठेप्याला वगैरे पण चांगली आहे काय. तर एकंदरीत अंदाजे 9-10 लिटर दूध चालेल ही. तर बघू हिची किंमत वगैरे काय सांगतायत. किती वेळ येत आहे पाहिजे काका? दुसरा आहे का? दाताल कसे चोलं का? मागच्या येताल दूध किती दिलं? 18-20 18-20. दोन टाईम आज म्हणजे सकाळी 9-10 संध्याकाळी 9-10 असे गाय चाललेले. किती दिवस बाकी आहेत आता? 10 तारखेला दिवस संपतात. काय तुम्ही व्यापारी आहे का? शेतकरी का? बर. किंमत काय असेल हिची? 90,000 रुपये. द्यायची किंमत काय असेल? फायनल फायनल 85,000 रुपये. बर चालतंय. नंबर सांगा आपला. 83-082-83-082-86. 16-9-36. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे. शेतकरी आहेत मित्रांनो. पाहिजे असेल तर कॉल करू शकता. 10 तारखेला दिवस संपणार आहेत.
दुसरं वेत आहे आणि मागच्या वेताला 9-10 लिटर एका टायमिंगला चाललेली आहे. गाव कुठलं आहे आपलं? वासोद अकोला. तालुका? तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो, आजचा सांगोला काय बाजार आहे तेच आपण थांबवणार आहोत. तर बाजार कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.